नमस्कार, हांव युवराज नारायण गांवकर, हिंदू जनजागृती समिती गोवा. तसेच माझ्या वांगडा असा रामदास सावयवेरेकरची भारत माता की जय या संस्थेकडल्या, तसेच सुभाष सावंत सनातन संस्था. तर आज आम्ही हांगर जे सनबर्न गोयांत 28 ते 30 डिसेंबर 2024 ह्या कालावधीन करपाचे असे आयोजकांनी जे डिक्लेअर केला त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिवच्या खातीर आज असेंब्लीन हांगर असा. तर हे आम्ही निवेदन दिल्ले असा. तर ह्या निवेदना नेमके किती असा ते हांव तुमकां थोडक्यान सांगूंक सोदतां. तर हो संबंध जो आम्ही म्हणटा, तर ह्या संबंधाचे जे कितें घातक परिणाम जाल्यात ते थोडक्यान हांव तुमच्या कडेन मांडूंक सोदतां. म्हणजे 2009 ह्या सालान कांदोळी ह्या बिचाचेर एक नेहा बहुगुणा म्हणून 23 वर्षीय जे चेडूं आसले, तर तेणी आमली पदार्थ घेवन तेजी मृत्यू जाली. जाल्यार हे सुद्दां जे मृत्यूचें कारण आसा ते जेन्ना तेका डॉक्टरा कडेन हेले, हॉस्पिटलांत हेले, जाल्यार डॉक्टरांनी थंय क्लियर मेन्शन केलें की जे आमली पदार्थ तेच्यानी जास्त सेवन केलें म्हणून तेजी मृत्यू जाली. तेच बरोबर 2014 ह्या वर्सा जे ईशा मंत्री म्हणून एक जे चेडूं आसलें, तर तेजी सुद्दां अशीच मृत्यू जाली. आणि 2013 ह्या सालान जेन्ना आमचे अमली पदार्थ विरोधीचे पथक असले, तर त्यांच्यानी त्या सनबर्नान जेन्ना धाड घातली, जाल्यार त्या धाडेन तेंकां जो डिलर आसा त्या डिलराचें नांव आसा सौरभ अगरवाल. हो डिलर तेंकां डिलराच्या हातीन ड्रग्स सापडले. तर अशी ही सनबर्न जी आसा, तर सनबर्नचे जे घातक परिणाम आसा ते अशा तरेचे जाता. म्हणजे आमी आतां म्हणटा की युवा जे आसा तर तेंकां फुडें वचचे, पण असे सनबर्नाच्या माध्यमातून ही सर्रास त्या सनबर्नान ड्रग्स विकले वयता, आमची जी युवा पिढी आसा ती खराब जायत वयता. तर अशा तरेचे जर परिणाम ह्या सनबर्नाच्या माध्यमातून जाता जाल्यार माझे असे मागणे आसा सरकारा कडेन, जाल्यार हे जे सनबर्न आसा ते कायमचे बंद करचे. तेच बरोबर आतां इतली वर्सां सनबर्न हांगर गोंयान साजरे करता किंवां ते आयोजीत करता, जाल्यार हेजे जे परिणाम आसा ते म्हटले आतां आमी पळयले. तेच बरोबर जी गव्हर्मेंटाची जी तेंकां मदत मेळटा, जशें की पोलिसांची पोलीस बंदोबस्त किंवां अजून कितें आसा, तर तेंचे सुद्दां जे एक्सपेन्सीस आसा ते सुद्दां सनबर्नाचे जे आयोजक आसा तेंच्यांनी हे दिवंक ना. तर हांव हिंदू जनजागृती समितीच्या वतीन हांव सरकाराक परत एकदां हेजेर विचार करचो अशी हांव मागणी करतां.